चला कृपया जो दोन हेलो 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 तर हेलो या सामन्यातील सामनावीर सतीश याला बक्षीस वितरण करतील. भिवंडी न्यू 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय मनोहर जोशी साहेब आपलं खूप खूप आभार. खेळाडूंचे अभिनंदन. धन्यवाद लक्कीबाय. धन्यवाद सतीश. धन्यवाद अशोकदादा पाटील. तर निश्चितच आजच्या दिवसातून दोन संघ क्वालिफाय झालेले आहेत. डी ग्रुप मधून सचिन स्पोर्ट पूर्णा आणि मरवाई दिवे संघ दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. तर आजच्या दिवसातील शेवटची लढत मित्रांनो आपण पाहणार आहोत. नाना स्पोर्ट टेमगार आणि वराल देवी ताडाळी दोन्ही एकाच पंचकृतीतील संघ आहेत. पाहूया कुठला संघ कुठल्या संघाला पराभूत करतोय. निर्धारित 3 षटकांचा सामना असेल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच गोरख पाटील सूर्यकांत मोरे सर खेळपट्टीवर गेलेले आहेत. स्ट्रायकर पंच गोरख पाटील आणि स्क्वेअर लेग पंच सूर्यकांत मोरे सर. गेम स्पीडअप करायचंय. चला राजेशजी चौधरी साहेब आणि मोहन भोईर यांना आपण पाहतोय. खेळपट्टीकडे रवाना होताना निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे आणि निश्चितच नाना स्पोर्ट टेमगार आणि वराल देवी ताडले असा सामना आहे. उपस्थित क्रीडानगरीमध्ये सर्व प्रेक्षक वर्ग सर्व खेळाडू असतील. नाना स्पोर्ट्स टेमगार संघ कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विलंब करू नका. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना निश्चितपणाने नाना स्पोर्ट्स टेमगार आणि ताडाळी या दोन संघांदरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद सुनील शेळके सर. मी आपल्याला थांबवतोय. जोशी 11 भादवाड या संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज हेमंत गुलवी तुम्हा सर्वांचे लाडके मुस्साबाय यांनी राजेशजी चौधरी यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद मुस्साबाय. निश्चितच धर्मेंद्र तांगडी साहेबांनी देखील त्यांच्यासाठी बक्षीस लावले. दोन्ही फलंदाजांनी तर धावून 5 धावा पूर्ण केल्या तर दोन्ही फलंदाजांना 500-500 रुपये देण्यात येतील. एक आगलं वेगळं बक्षीस. धन्यवाद. पहिला चेंडू विजयदादा चौधरी शॉर्ट रन अपनी ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूचा पाठलाग केला होता. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये एका दावेनी आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाच्या फलकावर एका दावेनी श्रीगणेशा झालेली आहे. तो बिनबाद 1 5 धावा जर धावून कम्प्लीट केल्या तर राजेशजी चौधरी आणि मोहनदादा भुईर यांना प्रत्येकी 500-500 रुपये दोघांनाही द्या. कारण की दोघेही 5 धावा पळून काढणार आहेत. इथे मात्र एका चांगला चेंडू. एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं बक्षीस निश्चितपणाने कार्यक्रम करणीसर आपल्याला लागलेलं पाहायला मिळतं. क्रिकेट के लिए कुछ भी असं म्हणायला काही हरकत नाही. एक वेगळ्या स्तरावर जाऊन क्रिकेटचा आनंद घेत असताना धर्मेंद्र तांगडी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निश्चितच राजेशजी चौधरी मुसाबाय फार खुश आहेत. त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी खुर्चीवरून उभे राहिलेले आहेत. अपार प्रेम आहे. खरोखरच प्रेमापोटी हे बक्षीस लावलं जात आहे सेलके सर. आणि इथे मात्र आपली स्वतःची विकेट. निश्चितच अगदी बरोबर आहे. निश्चितच 2 धावेचा पेनल्टीचा दंड. अतिशय चांगला निर्णय पंच गोरख पाटील. 2 धावा या नाना स्पोर्ट टेमगार संघाला दंड म्हणून आम्ही ठोठवतोय. वाखाण्याजोगी पंचगिरी निश्चितपणाने कार्यक्रम करणी सर. अतिशय दक्ष आणि प्रत्येक गोष्टीवर एक पैनी नजर. छोट्या छोट्या गोष्टींवर छोटे छोटे पैलू क्रिकेटचे असतात. हे सर्व कव्हर करत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद. अगदी बरोबर.
राजेशजी चौधरी यांचा मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 धावा. आम्ही शतक संपल्यानंतर पॅनल्टीच्या 2 धावा वरळदेवी ताडवी संघाच्या स्कोरबोर्ड वर प्लस करू. थोडेसे स्टेप आउट झाले होते आणि येथे मात्र पहिल्या शतकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 प्लस आम्ही पेनल्टी ऍड करतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांचं लक्ष असू द्या. 19-4 वरळदेवी ताडाळी संघाच्या फलकावर. चार तर निश्चितच वीर तानाजी दापोडे काही का सिनियर 40+ खेळाडू इथे आले होते. राजू पाटील, मनोज पाटील, सत्यवंतदादा पाटील, नितीन पाटील, माणिकदादा पाटील, खरोखरच तुम्ही या स्पर्धेसाठी आलात, आमच्या व्यासपीठावर उपस्थिती दिलीत. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. कलात्मक रीतीने कडाम केनी सर ऑफसाइडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू आणि 1 धावा इथे निश्चितपणाने मिळते मोहनजी भोईर यांना. त्यांच्या व्यक्तिगत 5 धावांच्या टार्गेट मधून 3 धावा निश्चितपणाने पूर्ण झालेले आहेत. शतकातील पुढील चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट चेंडू आहे. निश्चितच एक उत्कृष्ट गोलंदाज हेमंत भोईर, वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ चे उत्कृष्ट यंग इन डॅसिंग पर्सनॅलिटी, नेहमीच एक अतिशय चांगलं शतक हातलण्यामध्ये माहीर असे गोलंदाज. आज संघाची कामगिरी मात्र दमन चषकामध्ये हवी तशी झाली नाहीये. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राजेश चौधरी यांच्याकडून केला जातोय आणि फलंदाज कोण बाद असतील, राजेश चौधरी की मोहनदादा भोईर? राजेजी चौधरी बाद आहेत. धाव संख्या पाहायला मिळते ती 1-6. निश्चित चांगली सुरुवात म्हणता येणार, मात्र सावध सुरुवात आहे. दुसरं शतक हे मार्गस्थ आहे. नानास्व टेमगार असंघ आपण गोलंदाजी करताना पाहतोय. मोहनदादा भोईर यांनी हा चेंडू खेळून काढलेले आहे. क्षेत्ररक्षक दक्ष होते चेंडूच्या समोर. 1 धाव कंप्लीट करतायत आणि इथून मात्र आपलं स्वतःच देखील बलिदान दिलेलं आहे येणाऱ्या फलंदाजासाठी. आणि निश्चितच हरेश जाणार आहे. एक नवखी जोडी आपण पाहतोय. निश्चितच मोहनदादा भोईर यांना देखील वाटलं असेल की आपला सहकारी राजेजी चौधरी बाद झाल्यात, मी देखील त्यांच्या जोडीला जाऊन डगआउटच्या आश्रयाला बसतोय. निश्चित दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं. हरेश आहे तर अतिशय चांगला चेंडू, निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगत आहोत. धावसंख्या स्थिर आहे ती 7 धावा निर्धारित. 3 षटकांचा सामना आहे. इथे मात्र बॅटचं चुंबान आणि फलंदाज माघारी जातील तिसरे वरळदेवी ताडल या संघाचे 7 धावसंख्येवर अप्रतिम गोलंदाजी. शैलेश याची अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला निश्चितपणाने इकडे पाहायला मिळते. 7 धावा आणि कारणाम केनी सर 3 गडी मात्र इथे बाद झालेले. 3 षटकांचा निर्धारित असा हा सामना आणि 3 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा जर धाव फलकावर आल्या तर ती धावसंख्या आव्हानात्मक ठरू शकते. अदरवाईज दुसरा जो विपक्ष सामना संघ आहे त्यापेक्षा कमी जर टार्गेट आलं तर इझिली चेस करू शकतो, कारण फार विशाल अशा पद्धतीच्या धावसंख्या या अगोदरच्या मॅचेस मध्ये बनवलेल्या होत्या आणि म्हणूनच 25 ते 30 धावांचं लक्ष या समोरच्या टीम समोर ठेवणं फार गरजेचं आहे. तर निश्चितच मी जातोय उद्याच्या शेड्यूल कडे. उद्या जो पहिला सामना होणार आहे
बंद्रे मारुती काल्लेर विपक्ष जयदुर्गा सुरई, त्यानंतर दुसरा सामना जोशी इलेवन भादवार स्वराज्य कशेली, तिसरा सामना न्यू तुफान पिंपळास एकविरा स्पोर्ट पिंपळनेर, चौथा सामना ज्वाली स्पोर्ट कामतगार इगल स्पोर्ट खाडी, पाचवा सामना एकविरा स्पोर्ट पिंपळनेर स्वराज्य कशेली, सहावा सामना झरीमरी आलिमगार इगल स्पोर्ट खाडी, सातवा सामना जोशी इलेवन भादवार एकविरा स्पोर्ट पिंपळनेर, आठवा सामना न्यू तुफान पिंपळास स्वराज्य कशेली आणि नववा सामना ज्वाली स्पोर्ट कामतगार झरीमरी आलिमगार आणि शेवटचा सामना जोशी इलेवन भादवार आणि न्यू तुफान पिंपळास। प्रमोद म्हात्रे हरेशाने उंचावरून टोलळा चेंडू पाहूया, झेल होतोय का आणि हा झेल आणि गडी मात्र इथे फेल, अजून एक गडी बाद होतो आहे ताडाळी संघाचा, फार उंचावरून टोलळा चेंडू होता आणि निश्चितपणाने सरळ जाऊन विसावता येतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक गडी मात्र इथे बाद होतो। धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे 7। प्रमोद भोईरेच्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला होता फलंदाज हरीश यानं, मात्र डीप मिड विकेट शिमारिश आहे ती ओलांडू शकली नाहीये, अप्रतिम झेल घेतला होता आणि फलंदाज जेलबाजच्या स्वरूपात बाद झाले होते। मदन शतरक्षक होते ते, मात्र पंचांना निश्चितच प्रश्न विचारला होता, उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी, पंच सहमत नाहीत, अतिशय चांगला निर्णय, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4-7। अतिशय खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते। षटकारांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं बक्षीस आणि मात्र बक्षीस लावल्या लावल्या एक उत्तुंग अशा पद्धतीचा षटकार आपल्याला इथे पाहायला मिळतो। उमेश किरण पाटील संघाचे संघनायक आहेत आणि त्यांनी आपल्या फलंदाजांसाठी षटकऱ्यांची हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे, धन्यवाद। धावसंख्या झाली ती 13। राजेशजी चौधरी यांच्याकडून देखील 2000 रुपये आणि इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा होते, ओव्हर स्टेप, अतिरिक्त धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या पाहायला मिळेल ती 14। अतिशय तीक्ष्ण नजरेनीय सामन्याची पंचांची भूमिका पार पाडताना आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे, उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट। क्रिकेटचे उत्कृष्ट अशा पद्धतीचे कॉमेंटेटर सुभाष धुमाळ यांनी तयार केलेली ही फ्रेज आहे, उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट। अगदी बरोबर आहे, कारण की ह्या चेंडूवर आपण फक्त फलंदाजाला धावबाद करू शकता, म्हणून गोलंदाजांसाठी एक सूचना आहे आणि चांगलं शब्दांकन सुभाष धुमाळ यांच्याकडून, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो, त्यावर वादविवाद केला जाऊ शकत नाही, अंपायर्स डिसिजन इज लास्ट डिसिजन। काय आहे पंच? निश्चितच पंच समशू आहेत, डॉट चेंडू, एक धाव 13 धावसंख्या आहे, चला फलंदाज राजेशजी चौधरी आणि किरण पाटील यांच्याकडून षटकारासाठी षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं बक्षीस लावलेले आहे। अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहतोय, शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे। प्रमोद ते मात्र मिस टाइम फटका, चेंडूच्या खाली इष्टी रक्षक चांगले झेल टिपतायत, स्लिप पॉइंट वर अनिल चौधरी डेप्युटी इंजिनियर आहेत, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व
अतिशय चांगलं हिस्टरक्षण नेहमीच त्यांच्याकडून पाहिलं जाते. स्टेम वॉटर सप्लाय कॉर्पोरेशन मध्ये कल्याम कणीसर डेप्युटी इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे अनिल चौधरी आणि फार उत्कृष्ट अशा पद्धतीचे यष्टीरक्षक, फार चांगली भूमिका यष्टीरक्षकाची बजावताना नाना स्पोर्ट्स टेमघर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या फक्त आणि फक्त 13. या इनिंगचा डावाचा शेवटचा चेंडू शेष असावा. पाहूया प्रमोद मात्रे मार्गस्थ होईल. या चेंडूवर देखील फटका हवा तसा मारता आली नाही. चेंडू कार्पेटच्या साऱ्याने जातोय काऊ कॉर्नर कडे. अतिशय चांगली फेकी मात्र त्याहून सरस. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा कंप्लीट केल्या जातात आणि या दोन धावसंख्येनिशी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 15. 18 चेंडू 16 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल तो नाना स्पोर्ट टेमघर या संघाला. डीजे अच्छा आदिवासी हा मूळ निवासी असतो असं सांगणारं हे गीत आपल्या समोर इथे प्रस्तुत केलं डीजे मॅनने. आदिवासी संघाची, आदिवासी नागरिकांची, आदिवासी समाजाची एक ख्याती सांगणारं हे गीत आपल्या समोर होत. त्वरित आपलं शत्ररक्षण सजवून घ्या. वरालदेवी ताराली संघ राजाजी चौधरी असतील, किरण पाटील असतील, मोहनदादा भोईर असतील, हरेश, आपण त्वरित आपल्या शत्ररक्षण जागेवर जाऊन थांबायचं आहे. आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहतोय. नानास्वर टेमघर आणि वरालदेवी ताडाळी 18 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांचं लक्ष. उद्या जे पहिले दोन संघ आहेत बंदरा मारुती काल्लेर आणि जयदुर्गा सुरई उद्या ठीक या ग्राउंडवर आपण सकाळी 8 बरोबर इथं हजर राहायचं आहे. कारण की आपण वेळ बरंच घेतोय. सर्व सामने 4 षटकांचे कसे होतील ते पाहायचं आहे. त्या अनुषंगाने सर्व संघांनी उद्या वेळेवर इथं उपस्थित राहा. उद्या आपण आपल्या भिवंडी न्यू 40+ संघातील काही दिग्गज संघांबरोबर आपण खेळताना पाहणार आहोत. चला नानस्व टेमघर संघ आपण देखील आपली सलामीर जोडी मैदानामध्ये टाळ्यांच्या गजरात पाठवायची आहे. वरालदेवी ताडाळी संघाने आपलं शत्ररक्षण लावलेलं आहे. धन्यवाद. 16 धावांचं गाडामगिरी सर माफक अशा पद्धतीचं लक्ष आहे. 5.33 ची धावगती सरासरी इथे राखायची प्रति षटकामागे माफक आणि सोपं अशा पद्धतीचं आव्हान आहे. परंतु बऱ्याचदा आपल्याला गाडामगिरी सर पाहायला मिळतं लो स्कोरिंग ज्या मॅचेस असतात त्या मॅचेस निश्चितपणाने टाईट होत असतात. नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळत असते आणि निश्चितपणाने अशीच एक फाईट या सामन्यातून ताडाळी संघ देणार आहे की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. निश्चितच मी तर शेळके सर एवढंच म्हणेन की दीपक पाटील याला जर सूर गवसला तर कदाचित सामना लवकर संपेल. विजयदादा चौधरी आणि दीपक पाटील राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन ही जोडी आलेली आहे. मात्र गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल तरच या सामन्यातील रंगत मात्र चांगली वाढेल. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय दीपक आणि स्ट्राईकवर विजयदादा चौधरी. 18 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू घेऊन येतील मोहनदादा भोईर उत्कृष्ट समालोचक. आता मात्र गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर. शॉर्ट रनअप नी ओव्हर द विकेट. चला जरा स्पीडअप करा सामना सुरू करा. आणि जेव्हा जेव्हा विजयदादा चौधरी यांच्या बॅटमधून धावा आलेले आहेत तेव्हा तेव्हा मात्र संघांनी
त्या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे. ओया पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. इष्टीरक्षण आपण चांगलं पाहतोय. पहिला चेंडू मौनदा भोईर यांच्याकडून डॉटच्या स्वरूपात. इथे मात्र एक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता बाईच्या स्वरूपात एकदा येते. पंच गोरख पाटील यांचा एक चांगला निर्णय आहे. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय बिनबाद एक. दीपक पाटील पाहूया मोहनदादा भोईर दीपक पाटील यांच्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतील. लिफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असलं की थोडस शत्ररक्षण करणाऱ्या संघाला थोडीशी दमशात निश्चित थोडीशी मेहनत जास्त करावी लागते. त्यामध्ये पंच आले गोलंदाज आले. इथे मात्र हा चेंडू स्वेर होतोय पंचांच्या समांतर. धाव मिळते अवांतर. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर एके धावीने भर पडते ती बिनबाद दोन. निश्चितपणे मोहन भोईर चेंडू घेऊन येतील. उंचावरून अंतिम आपला रन रेट फार महत्त्वाचा आहे. आणि जय दुर्गा सुरई संघाचा आतापर्यंतचा रन रेट 12.83 असा आहे. दोन विजय संपादित आहे. बंद्रा मारुती कालेर संघाचा आतापर्यंतचा रन रेट 7.25 असा आहे. असून त्यांनी एक सामना जिंकलेला आहे. आणि त्याचबरोबर टेमघर संघ यांचा आतापर्यंतचा रन रेट 10.75 असा आहे. आणि त्यामध्येही त्यांचा एक विजय आहे. निश्चितपणाने रनरेटच्या बेसिसवर पुढे जाऊन अंतिम 12 मध्ये कोण संघ खेळणार अशा पद्धतीची ही जी रचना आहे ती रचना फार समर्पक अशा पद्धतीची आहे. आणि इक्वेशन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर या रचनेनुसार येत असतात. अतिशय चांगला नीट अँड क्लीन पिक्चर आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सूर्य नारायणाचं हे चित्रण कैद केलेलं आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आपले कॅमेरामॅन गणेश दीक्षित यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चेंडू सीमापार 4 धावांसाठी A1 ब्रँडेड चौकार. निश्चितच एकदम मोक्याच्या शनी हा चौकार आलेले आहे. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 7. 7 धावा या संघाच्या फलकावर लागलेल्या आहेत. 16 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघ चांगली मेहनत करतायत. वरालदेवी ताडाली आणि नानास्पोट टेमघर. ते मात्र पुढे स्टेपडाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेटच्या साऱ्याने जातोय. मिड विकेटवर एक धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. एकाच धावर समाधान. धावसंख्या पाहायला मिळते ती 8. तीन षटकांचा गाडामकिनी सर सामना आहे. तीन षटकामध्ये 16 धावांचं मापक आव्हान होतं. आणि एका षटकानंतर या 16 धावांमधून 8 धावा निश्चितपणाने अर्जित केलेले आहेत. 50% मजल इथे नानास्पोर्ट टेमघर यांनी मारलेली आहे. उर्वरित दोन षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये 8 धावा अशा पद्धतीचं माफक आणि सोपं असं आव्हान त्यांच्यासमोर निश्चितपणाने असेल. यानंतरचं व्यक्तिगत पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहेत हरीश. निश्चितच अर्ध्या धावांचा पल्ला गाठलेला आहे. उर्वरित अजूनही 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. पाहूया दीपक पाटील आणि महेश या 8 धावा काढण्यासाठी किती चेंडू घेत आहेत की या उलट एक चांगली गोलंदाजी करून या सामन्यावर आपली पकड मजबूत करतायत वरालदेवी ताडाली संघाचे गोलंदाज. दीपक पाटील सज्ज होतील. 3 चेंडू मध्ये 7 धावांचं योगदान. हा चेंडू सोडून दिलेला आहे. आणि इथे मात्र राजेश चौधरी देखील चुकतायत. पहिले फलंदाज चुकले त्यानंतर यष्टीरक्षक आणि त्यानंतर राजेश चौधरी. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाज चुकले होते प्लस वाईट म्हणजे 1+3 असे 4 धावा
आणि या चार धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या झाली होती 12. पाहूया महेशाच्या बॅट मधून गोल्डन चौकार पायाला मिळतोय का. चार धावा दूर आहे, बोनसच्या स्वरूपात चार धावा आल्या नानास्व टेमघर संघासाठी. इथे मात्र अप्रतिम चांगली लाईन आहे. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात हाताला होता, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू चांगली गती आणि लाईन मध्ये हातोलतोय गोलंदाज हरेश. 11 चेंडू आणि चार धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलेले आहे. मी आपले जे खेळाडू अथवा प्रेक्षक काही आहेत ज्या ज्या खुर्च्यांवर बसलेले आहेत त्या सर्वांना मी विनंती करेन की आपण ज्या खुर्चीवर बसला आहात त्या सर्व खुर्च्या आपल्या स्वहाताने आपल्या स्टेजकडे घेऊन यायच्या आहेत सामना संपल्यानंतर. ते मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश केले. किरण पाटील चेंडूचा पाठलाग करतात, चेंडू भरत उचलेल फेकील. एक धाव कम्प्लीट केलेले. नाना स्पोर्ट्स टेमघरचे सर्वे सर्वा विजयजी चौधरी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. माननीय कार्याध्यक्ष गणेशजी केनी यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. निश्चितपणाने काहीतरी महत्वाची चर्चा सल्ला मसलत तुमच्याबरोबर करायची आहे. लवकरात लवकर येऊन संपर्क साधावा. 14 धावा, 2 धावांची आवश्यकता आहे आणि इथं मात्र चेंडू जातोय डीप मिड विकेट रिझन सीमारेषेच्या बाहेर आणि सामन्यावर विजय संपादन करतोय तो नाना स्पोर्ट टेमघर संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचे देखील आम्ही कौतुक करतोय. आपण आलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, आपलं मनापासून खूप खूप आभार. खेळाडूंनी जे समोरचे जे स्टम्प्स आहेत ते घेऊन यायचे. खेळाडूंनी स्टम्प्स घेऊन या कृपया. सूर्यकांत मोरे सर आणि या सामन्यातील सामनावीर.